नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा सप्ना युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण दहावी मराठीचा सातवा धडा गवताचे पाते याचा स्वाध्याय सोडणार आहोत प्रश्न पहिला आहे आकृती पूर्ण करा परंतु जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा म्हणजे तुमचे इयत्तेचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलला सुरुवात तुम्हाला भेटतील माझं नाव आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यात ना आहे तुम्ही कोणत्या भागात ना व्हिडिओ बघताय मला नक्की कळवाल किंवा हो। तुमच्या शाळेचं नाव सांगितलं तरीही खूप छान प्रश्न पहिला आकृती पूर्ण करा रूपकथेची वैशिष्ट्य उत्तर आहे रूपकथा आकाराने लहान दोन अर्थगणत्व तीन आशय समृद्धी चार सूचकता पाच नाट्यात्मकता अलंकारिकता आणि संदेशपरता सहा वाच्यार्थ क्षणोक्षणी कमी कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो दोन गवताच्या पात्याची स्वभाव वैशिष्ट्य उत्तर एक म्हणजे स्वप्नाळू दोन किरकिरा तीन अरसिक आणि चार चिडखोर तीन पानाची स्वभाववैशिष्ट्ये उत्तर पान उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगते दोन गवत पात्याला क्षुद्र मानते चार गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द व शब्द समूह याचं उत्तर आहे एक चिमणे दोन चिडखोर बिब्बा तीन क्षुद्र चार अरसिक पाच चिमुकले प्रश्न दुसरा कारणे लिहा अ झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यानं गळूम पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली कारण उत्तर झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्याने गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली कारण त्याची झोपमोड होऊन त्याचा गोडगोड स्वप्नांचा चुराडा झाला होता आ अरसी गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही असे गळूम पडणारे पान म्हणाले कारण उत्तर आहे अरसी गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही असे गळून पडणारे पान म्हणाले कारण त्याने आयुष्यात गाणे म्हणण्यासाठी कधी आ सुद्धा केला नव्हता वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात झाले कारण उत्तर आहे वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पाण्यात झाले कारण त्या संजीवक स्पर्शामध्ये विलक्षण जादू होती ई, प्रश्न तिसरा आहे खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा बेजबाबदारपणा याच्यामध्ये उत्तर जर जप दाब दार जो, दाणा बाप बाप बाणा बेजबाब जबाब बेजबाबदार आ धरणी माता उत्तर धर धरणी रणी तार रमा मार आणि माता बालपण उत्तर बाल बाप बाण लप पण प्रश्न चौथा खालील परिच्छेद वाचा विरामचिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा तुम्हाला माहितीच आहे परिच्छेदामध्ये विरामचिन्हांचा किती महत्वाचा भाग असतो आपल्याला इथे विराम चिन्ह व्यवस्थित देणं गरजेचं आहे कुंभकोणकम येथील शाळेत गणिताचा सिद्धांत शिक्षक समजावून सांगत होते एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागकार नेहमी एक येतो तेवढ्यात ते एक लहानचा मुलगा ताडकण उभा राहिला आणि म्हणाला गुरुजी तुमचा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे ते म्हणाले तुझे म्हणणे स्पष्ट करून सांग भाऊ यावर तो मुलगा दीट म्हणाला सर शून्याला शून्याने भागले तर त्या चिमुरड्या मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना त्याच्या बुद्धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य वाटले हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणिती म्हणून प्रसिद्ध झालेले श्रीनिवास रामारुजन होय आता या परिषदेमध्ये कुठे थांबायचं कुठे नाही थांबायचं आपल्याला काही कळत नव्हतं वाचताना पण योग्य विराम चिन्ह दिल्यानंतर आपण कुठे थांबायचं कुठे विश्राम घ्यायचा हे आपल्याला कळतं आता आपण बरोबर विरामचिन्हांप्रमाणे वाचन करूयात कुंभकोर्णम येथील शाळेत गणिताचा सिद्धांत शिक्षक समजावून सांगत होते एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागागार नेहमी एक येतो तेवढ्यात एक लहानचा मुलगा ताडकण उभा राहिला आणि म्हणाला गुरुजी तुमचा हा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे ते म्हणाले तुझे म्हणणे स्पष्ट करून सांग पाहू यावर तो मुलगा धीटपणे म्हणाला सर शून्याला शून्याने भागले तर त्याच चिमुरड्या मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना त्याच्या बुद्धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य वाटले हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणिती म्हणून प्रसिद्ध झालेले श्रीनिवास रामानुजन होय बघा किती फरक पडतो विरामचिन्हांनी प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही ज्ञानी सुज्ञ निरर्थक अर्थपूर्ण ऐच्छिक अनिवार्य दुर्बोध आणि सुबोध उत्तर आहे ज्ञानी सुज्ञ दोन्ही कारण समरार्थीचे स्वमत लिहायचे माणसातील ठराविक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा उत्तर माणसाच्या स्वभावाचे गंमतचे आपल्या मुलाने सकाळी लवकर उठावे व्यायाम करावा नियमित अभ्यास करावा त्याने चांगल्या मुलांची संगत धरावी परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवावेत वगैरे वगैरे असे प्रत्येक आईबाबांना वाटते पण या आईबाबांनी त्यांच्या तरुणपणी असे काही केलेले नसते त्या काळात त्यांच्या आईबाबांनी धरलेले असलेले आग्रह त्यांनी उधळून लावले होते मात्र हे आजचे आधुनिक काळातच घडते असे नाही जगभर सर्व मानवी समाजात हेच घडत आले जन्म बालपण तारुण्य वार्धक्य आणि नंतर मृत्यू हे चक्र अव्याहत पृथ्वीच्या निर्मितीपासून चालू राहिले आहे प्रत्येकजण स्वतःच्या जागेवरून जगाकडे बघत असतो तिथून जग जसे दिसते तसे आणि तेवढेच खरे असे तो मानतो म्हणून प्रत्येक पिढीत आणि ते आणि तसेच घडत राहते आ गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता तर तुम्ही पानाला काय उत्तर दिले असते उत्तर मी गवताचे पाते असतो तर गळून पडणाऱ्या पानाला पुढील प्रमाणे माझे म्हणणे सांगितले असते आजोबा आपण दोघी अकारण भांडत आहोत काय झाले ते पहा तुम्ही गिरक्या घेत घेत खाली आलात त्यावेळी खूप आवाज झाला आणि माझी झोपमोड झाली मला राग आला आणि तुम्हाला मी रागाने लागेल असे काहीतरी बोललो तुम्ही सुद्धा मला चिडखोर बिब्बा म्हणालात मला अरसिक म्हणालात पण मी थोडा अंतर्मुख झालो विचार केला माझ्या लक्षात आलं की आपण चुकीच्या कारणाने भांडत आहोत आपल्या दोघांचेही दृष्टिकोन भिन्न आहेत त्यामुळे आपले विचार भिन्न आहेत आपणा प्रत्येकाला स्वतःच बरोबर आहे असे वाटते समोरचं चुकीचा आहे असे वाटते आता हेच ना तुम्ही जमिनीपासून उंचावर राहता तुम्हाला दूर दूरचा परिसर उंचावून दिसतो भोवतालच्या परिसराच्या दर्शनाचा आनंद घेता येतो त्यामुळे तुम्हाला तुम्ही श्रेष्ठ आहात असे वाटते आम्ही मातीत लोळत राहतो म्हणून आम्ही कमी दर्जाचे आहोत असे तुम्हाला वाटते पण आजोबा आम्ही आता या क्षणी म्हणून जगतो तुम्ही उद्याचा विचार करीत राहता आणि आजचा आनंद गमावता आपण दोघेही जण आपापल्या जागी बरोबर आहोत आपण दुसऱ्याची स्थिती लक्षात घेतली पाहिजे मग आपल्याला दोघांच्याही भूमिका कळतील आणि आपण भांडत बसणार नाही आता हे सगळे राहू द्या तुम्ही सांभाळून सांभाळून चाला आणि स्वतःच्या प्रकृतीला जपा तीन गवताचे पाते व पान यांच्या स्वभाव वैशिष्ट्यात बदल झाला आहे अशी कल्पना करून कथेचे पुनर्लेखन करा उत्तर हिवाळा नुकताच सुरू झाला होता झाडावर एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली पट 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 त्यांच्यात तो पट पट असा कर्णकटू आवाज तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले चिमण गवताचे पाते जागे झाले गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पाण्याला ते म्हणाले अहो आजोबा आजोबा केवढ्याने पडलात लागलं बिगलं तर नाही ना पाण्याला बरं वाटलं प्रेमळपणे म्हणाले काय रे बाळा तुला त्रास झाला का रे छे छे आजोबा तुम्ही ठीक आहात ना काय सांगू बाळा इतका झकास तरंगत येताना सारखं वाटत होतं असंच खूप वेळ सुखानं तरंगत राहावं पण आता वय झालंय ना काय करणार प्रश्न सातवा खाली दिलेल्या रूपक कथेचा भावार्थ तुमच्या शब्दात लिहा एक विचारू उगून नुकतंच काही दिवस झालेलं रोप गप लगतच्या महावृक्षाला म्हणाल मलाही तुमच्यासारखं मोठं व्हायचंय पण पण माझ्या सावलीखाली आता हे शक्य नाही हो ना हो अरे कितीतरी लहान लहान झाडे खूप सुंदर असतात आणि इतक्या पण वाढणं देखील सुंदरच असेल ना हो आणि इतक्या उंचीवर आता खरं तर ही लहान झाडं जास्त सुंदर दिसतात आणि महावृक्षाला दूरवर जंगलातून वाट काढत येणारा एक लाकूड तोड्या गुलमोहर उत्तर रो वृक्षाची ही कथा प्रत्यक्ष जीवनात वेगळ्या रूपात अवतरताना दिसते लहान मुलांना मोठं व्हावंसं वाटतं मोठ्या माणसांना काही करण्याचे कुठे जाण्याचे स्वातंत्र्य असते मुलावर बंधने असतात थोड्या बारकाईनं पाहिलं तर मोठ्यांना भ्रामक असते मोठ्यांना पोट भरण्यासाठी करावा लागतो या काळात स्वातंत्र्य बाजूला ठेवावे लागते मोठ्या माणसांना कायदे कानून नीती नियम पाळावे लागतात पैसा खूप मिळवल्यावर सर्व सुपे सुखे उपभोगता येतील असे सर्वांना वाटत असते प्रत्यक्षात मात्र स्थिती उलटी असते खूप पैसे मिळाल्यावर ते पैसे सुरक्षित ठेवण्याच्या चिंतेने माणूस घेरला जातो रस्त्याच्या फुटपाथवर झोपणाऱ्या माणसाला कोणी चोर येऊन चोरी, चोरी करील अशी भीती नसते पण बंगला बांधलेला माणूस सभोवती भक्कम भिंत बांधून घेतो दारावर पहारेकरी ठेवतो हो याचा अर्थ खूप पैसे मिळाल्यावर सुख मिळते हे खरे नाही धन्यवाद इथे आपण सर्व प्रश्नांची उत्तरं लिहिली आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला आवड तर नक्की कमेंट करून सांगा तुमची प्रत्येक कमेंट आमचं प्रोत्साहन अधिकच वाढवते आणि तुम्हाला जर कोणत्या विषयाचा व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करेल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद